श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे। या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा, मंत्र साधना, उपासना कशी करायची, देवीचं स्वरूप काय, देवीचं महत्त्व, महात्म्य काय, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपल्या घरामध्ये जर एखादा आजारी माणूस असेल, त्याचा रोग बरा होण्यासाठी कुष्मांडा देवीची ही मंत्र साधना आपण अवश्य करावी। कुष्मांडा देवीचं स्वरूप, कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे। तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमलपुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा आहे। आठव्या हातामध्ये सर्व सिद्धीची जपमाळ आहे। देवी ही सिंहारूढ आहे, म्हणजेच सिंहावर आरूढ झालेली आहे। या दिवशी सकाळी लवकर उठायचं, कुष्मांडा देवीचं स्मरण करून आपल्या कुलदेवतेची पंचोपचारे पूजा करायची। ओम देवी कुष्मांडाय नमः या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण या दिवशी अवश्य करावं। ओम देवी कुष्मांडाय नमः। 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 ओम देवी कुष्मांडाय नमः।